नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी खुशखबर, दिल्ली परवानगी आज संध्याकाळपासून सुरू। राज्य सरकारने घेतला आहे मोठा निर्णय, दिले तातडीने आदेश, सर्वांसाठी मोठी खुशखबर। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची व सर्वांसाठीच मोठी खुशखबर आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला आताच लाईक करा। तर चला मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी आपण सुरू करूयात। मित्रांनो, राज्यातील जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून मोफत लसीकरणाचा मुद्दा चर्चेत होता। राज्यांच्या लसीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणा, कशा प्रकारच्या व कोणत्या घोषणा केल्या त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय आज 28 एप्रिलला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। मित्रांनो, बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या, त्या आपण सविस्तररित्या पाहणार आहोत। मित्रांनो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की 18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही व त्यासाठी या वयोगटातील नागरिकांनी अधिकृतपणे नोंदणी करावी, तसेच कोणीही लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी करू नये। व यानंतर महाराष्ट्रात मोफत लसीकरण मोहिमेतून 5.71 कोटी लोकांना मोफत लस मिळणार आहे, तर यासाठी 6,500 कोटींचा भार आपल्या राज्यांवर पडणार आहे। मित्रांनो, याच दरम्यान लसीचा पुरवठा कसा होतो यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्यात येईल, असेही आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे। मित्रांनो, आपल्या राज्यातील लसीकरणाबाबतचे हे अपडेट अतिशय महत्त्वाची व प्रत्येक नागरिकांसाठी खूपच महत्त्वाची आहे, त्यामुळे आपण थोडासा वेळ काढून इतरांपर्यंत हा व्हिडिओ आता शेअर करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद।